आणि दार उघड ना ग. मामी अग, मामी कुठे निघालीस तू सुनबाई? ती दोघ एकटी कुठे जात नाही बाई, मी पण आले. मामी अग, ही माणसं मला शोधत इथे आली आहेत बघ. मामी कुठे आहेस तू? आणि मी तर आलेलीच आहे ना. तू तू अजून इथेच आहेस? तुम्ही तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या मामीला काही केलं तर नाही ना? अनुराधा सांग मला, काय केलंस तू मामीला? त्यांना आम्ही काय करणार, उलट त्यांनीच तर सगळं हे घडवून आणलेलं आहे. मामी असं का करेल? मला बाई, तुम्ही इथे कशाला आलात? हो, माझ्या कल्याणीची खूप आठवण येत होती म्हणून तिला भेटायला आले. कल्याणी, ए कल्याणी, कुठे ती? खोटं बोलू नका. कल्याणी तुमच्याच कडे, तुम्ही लपवलं तिला. म्हणजे अक्कासाहेब कल्याणी माझ्याकडे येणार होती का? हो नाही, म्हणजे तसंच काही विशेष काम होतं का? अहो पण मला निरोप सांगायचं ना, मी आलीस तिला भेटायला. का चाळसीपणाचा आव आणू नका, तुम्हीच लपवलं तिला. अनुराधा तुमच्याच घरात घुसली होती, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. काय बडबड दिली अक्कासे? कोण अनुराधा? अच्छा अच्छा, अनुराधा देशपांडे का? अहो ती हल्ली नसते आमच्या भिशीमध्ये. पण तिचा आणि कल्याणीचा काय संबंध? कल्याणीला काही झालंय का? हा, कुठे माझी कल्याणी? कल्याणी, ए कल्याणी, एक मिनिट. कल्याणी बेपत्ता आहे. हो, आणि हिचं म्हणणं असं आहे की तुम्ही तिला लपवून ठेवलंय. अहो मी कल्याणीला कशाला डांबून ठेवेन? त्या दिवशी अक्कासाहेबांनी घराबाहेर काढल्यानंतर मी थेट तीर्थयात्रेला गेले, इथे नव्हतेच मी. म्हटलं मुलीच्या सासरी जरा प्रसाद देऊन यावा म्हणून. हा बघा, तुमच्यासाठी प्रसाद घेऊन आले मी. खोटं बोलते ही बाई, हिने हिनेच कल्याणीला लपवलं स्वतःच्या घरात. हो स्वप्नाली,
स्वतःच पाप लपवण्यासाठी आणखी किती खोटं बोलणार आहेस? सासूबाई, तुम्ही मला कितीही मारलात ना तरी मी हेच सांगेन, अनुराधाला मी यांच्या घरी जाताना पाहिलं माझ्या डोळ्यांनी. बस कर आता तुझी मुक्ता फळ बस. अगं काय कमी केलं आम्ही सांग ना. या घरात सून म्हणून आलीस तू, पण एक क्षणही तुला सासूरास होऊ दिला नाही मी. त्याचे पाम फेडतेस? इतकी खोटारडी आणि पाताळ यंत्री असशील ना असं वाटलं नव्हतं मला. नाही ग, माणूस ओळखायला मीच चुकलो. आता तुझा बंदोबस्त पोलीसच करतील. हॅलो, राजलक्ष्मी सरदेशमुख बोलते. हो मला माहिती, स्वप्नाली तिच्या घरी नाही सापडली तुम्हाला. अहो इथे आहे ती, या आणि अटक करा तिला. मावशी येते. तुम्ही सगळ्यांनी मिळून त्या राणीच्या प्रकरणात रुपालीला तुरुंगात पाठवलं होतं ना, ह्याचाच सूड घेण्यासाठी मावशीने मला इथे बोलून दिली. आमचा तर काय बोलून चालून हा धंदा असते. माझी मामी माझ्याशी असं नाही बघू शकत. ती मूर्ख आहेस ना तू. हा म्हणा, तुमच्यासारख्या चांगल्या लोकांच्या भाषेत त्याला भोळेपणा म्हणत असते, पण आम्ही याला मूर्खपणाच म्हणतो. आणि हिच्यासारख्या लोकांमुळेच तर आपल्याला काम मिळत आणि काम फत्ते पण होत ना. खरंय. अगं कल्याणी, तुझा आणि स्वप्नालीचा काटा काढण्यासाठीच मावशीनी मला इथे बोलून घेतलं. तिच्याच सांगण्यावरून मी स्वप्नालीला माझ्या जाळ्यात ओढलं, मग तुमच्या घरात शिरकाव केला. तिच्याच मदतीने तुला या सगळ्याच्या जाळ्यात ओढलं. आता तू आमच्या जाळ्या आणि स्वप्नाली पोलिसांच्या जाळ्यात काय? नाही, खोटे खोटे का? खोटे हे लवकरच कळेल तुला. माझी मावशी म्हणजे तुझी मामी आणि आमची मॅडम उरलेलं काम पूर्ण करण्यासाठी गेलेले आहे. या इन्स्पेक्टर, ही स्वप्नाली अटक करायला. सासूबाई, सासूबाई मी हात जोडते. हे कारच आहे, या या कांचन मला पाहिजे आहे. कल्याणीचा जीव वाचवा हो तुम्ही.
आजोबा तुम्ही तरी ऐका ना माझं. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही तुमची कारवाई पूर्ण करा. येऊन जाईल. सासूबाई, सासूबाई, मी खरं सांगते, कल्याण यांचं, कल्याणी यांनी लपवलं ते ना. सासूबाई माझं ऐका. हे परमेश्वरा, विश्वेश्वरा, कुठे असेल माझी भाबडीपूर? अक्का साहेब, बरं केलं तुम्ही, स्वप्नालीला पोलिसांच्या ताब्यात दिलं ते. मी आता देवळात जाऊन साकडं घालते. लवकरात लवकर माझ्या कल्याणीला परत आण रे बाबा. येते हा. अगं तुझं अशी खचलीस तर आपल्या घराच काय होत? सांगत स्वतः. कल्याणीवर होणारा अन्याय नाही थांबू शकत. तिला दिलेलं वचन नाही पूर्ण करू शकत. सगळं करू दे, पण तुला असं हतबल होऊन चाललं तर शेवटी या सगळ्यातून तुलाच मार्ग काढायचा. आता समजूत काढत बसते. माझ्या हुद्देला तुरुंगात पाठवलंस ना अक्के. आता बघ तुझ्या मुलांचं आणि सुनांचं आयुष्य कसं बर्बाद करते. एक सून गेली आहे तुरुंगात आणि दुसरी माझ्या ताब्यात. त्याला म्हणतात कांचन मालाचा सून. तू 100 वेळा मारलंस ना, एकच पट्टा मारला तू बसकणच मारला. आता राहा बसून देवाचे नाव घेऊ. कल्याणीचं काही बरं वाईट तर झालं नसेल ना? कांचनमालाला तर काय रान मोकळच मिळालं. तिच्यावर कोणाचा संशयही नाही. कल्याणीला काही केलं तर नसेल? माझे सगळेच प्रयत्न अयशस्वी ठरले. का आले मी त्या अनुराधाच्या बोलण्यात? का भागले मी असं? सुबाई, सोहम, कुणाचाच माझ्यावर विश्वास राहिला नाही. आईला देखील माझं वागणं पटलेलं नाही. आणि अशात जर कल्याणीच्या जीवाला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. माझ्याच मुळे घडलंय हे सगळं. देवा, आता तूच काहीतरी कर, तूच काहीतरी कर. बोलून मला सुजाता करवणे, रंगनाथ सोमेश्वर, हे सगळं मानून केलं. मला घरातून पळवून घेण्यात तिचा हात आहे. त्या मराधमांच्या हाती मामीनेच मला दिले. म्हणजे मला मारण्यासाठी तिनेच. बापरे, किती भयंकर आहे हे सगळं. असेल तिने तिचं कधीच काही बिघडवलं नाही. लहानपणापासून तिने केलेला सगळा छळ मुकाट्याने सहन केला. तरीही अशी का वागली ती माझ्याशी? अगं, हे
हे सगळे म्हणतात की या कटाची सूत्रधार तू आहेस. का केलंस ग असं मामी, का केलंस? माझ्या रुपालीशी असं वागलात तेव्हा हाच प्रश्न मी सगळ्यांना विचारला होता. का घडलं तिच्या बाबतीत हे सगळं? बहीण होती ना तुझी, तरीही रुपेला आणि चिंताला जेलमध्ये पाठवलं. हा, 4 महिन्यापासून सडत आहेत बिचारे. मामी आता पण रुपाताई चुकली होती हे तुला माहिती आहे ना? तिने त्या मेलेल्या राणीला सासूबाई ठरवलं, त्यामुळे सगळे सासूबाईंना राणी समजायला लागले. ग चोप, एकदम चोप. तुझ्यामुळे आणि त्या स्वप्नालीमुळे खूप गोडगोड वागता ना त्या अक्कीशी, त्यामुळे डोळ्यात येते ती माझी रूपा. चांगले बनून राहता ना खरात, तेच नकोय मला. म्हणून मी त्या स्वप्नालीला जेलमध्ये पाठवते. आणि तुझी अवस्था इथे जेलमधल्या कैद्यापेक्षाही वाईट असणार आहे हे लक्षात ठेव कल्याणी. सडत राह इथे कल्याणी, कितीही बोंबललीस ना तरी काळ कुत्र सुद्धा इथे येणार नाही. आणि तुझी ती सासूबाई, तिला वाटते स्वप्नालीने तुला गायब केलंय. शोधेल पण तू काही तिला सापडणार नाही. आता तुझी सुटका नाही कल्याणी, कारण तू आहेस इथे. मामी दार उघड ना ग, अगं ते दुखतीये. मला नको गाड कौती ते मामी. कल्याणी, काय झालं, काय झालं? कसे मामीजी, आज झालं तुम्हाला सांगते, नक्की कल्याणी मोठ्या संकटात आहे. आपल्याला काहीतरी करायला हवं. तुम्ही आधी स्वस्त बसा बघू, हे पाणी आणते. नाही नकोय ग पाणी मला. मी जर चुकत नसेल तर जेव्हा जेव्हा तुला भास झालाय की कल्याणी संकटात आहे तेव्हा खरंच कल्याणी संकटात होती, बरोबर? होय ना मामाजी, म्हणून तर खूप काळजी वाटते मला. मग मला असं सांग की तुला वाटतंय की स्वप्नालीने कल्याणीला गायब केलं, पण स्वप्नाली तर आता तुरुंगात. मग स्वप्नालीने कल्याणीला काही नुकसान करणं किंवा कल्याणी या क्षणी गायब असतं हे कसं काय शक्य आहे? पण मामांची ती अनुराधा कुठे सापडली अजून? आणि कोण जाणे स्वप्नालीचे आणखीन काही साथीदार असले का? मला एक सांग, आता इतके दिवस आपण स्वप्नालीला ओळखतोय, तुला खरंच असं वाटतं की स्वप्नाली कारस्थानी असते? तिचे कोणी साथीदार असते? मला तर अजिबात तसं वाटत नाही. खात्री स्वप्नालीचा कोणीतरी वापर, तिच्या खांद्यावरती बंदूक ठेवून आपल्यावरती वार करतो. तिचंही तेच म्हणणं, म्हणजे तिने तर थेट कांचनमालाबाईंवर आरोप केला. अहो पण गेले कित्येक दिवस कांचनमालाबाई कोल्हापुरातच नाहीये, त्या तीर्थयात्रेला गेल्या होत्या, प्रसादही आणून दिला त्याने. जर एवढी मोठी कारस्थानी बाई या शहरात नव्हती तर मग हे असं करणार स्वप्नाली शिवाय दुसरं कोण आहे? कोण ते नक्की नाही सांगत, पण ती स्वप्नाली नव्हती याबद्दल माझी अनेकदा दिसत तसं नसत. अगं म्हणून तर जग बसतं.